शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत वर्ग तिसरीचा विषय मराठीची कविता 15वी जी आहे सुट्टीच्या दिवसात, यातील काही शब्दार्थ व स्वाध्याय। तर चला बघूया सुट्टीच्या दिवसात यावरील काही शब्दार्थ। निराळा, निराळा म्हणजे वेगळा। बिलगणे, बिलगणे म्हणजे कवटाळणे, मिठी मारणे। उन्हाळ, उन्हाळ म्हणजे खोडकर। अद्भुत, अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक। विटका, विटका म्हणजे रंग उडालेला, रंग फिका पडलेला। प्रचंड, प्रचंड म्हणजे खूप मोठा। उसळणे, उसळणे म्हणजे जोराने वर येणे। गगनचुंबी, गगनचुंबी म्हणजे आकाशाला टेकणारा असा उंच, खूपच उंच भान। भान म्हणजे आठवण किंवा लक्ष। तर हे होते आपले सुट्टीच्या दिवसात यावरील काही शब्दार्थ। चला आता आपण बघूया सुट्टीच्या दिवसात यावरील स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे आपला, कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते। केव्हा उडावेसे वाटते बरं कवितेतील मुलाला आकाशात? उत्तर, सुट्टीच्या दिवसात कवितेतील मुलाला आकाशात उडावेसे वाटते। तर जेव्हा कवितेतील मुलाला सुट्टी असते तेव्हा त्याला आकाशात उडावेसे वाटते। प्रश्न दुसरा, सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते? तर कवितेतील मुलाला कुठल्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते? तर त्याचं उत्तर आहे, सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते। तर कुठल्या घसरगुंडीवर? इंद्रधनुष्याच्या। प्रश्न तिसरा, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? कसं होतं बरं मग सुट्टीच्या दिवसात नेहमीचं जग तुमचंही कसं होतं? त्याचं उत्तर आहे, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते। कसे होते? अद्भुत, हे ना। पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा जो आहे, खालील शब्दापुढे कंसातील योग्य शब्द लिहा। तर इथं आपल्याला काही शब्द दिलेले आहे कंसामध्ये आणि काही शब्द दिलेले इथं बघा, जसं खणखणणारे, घमघमणारे। तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे कंसातील शब्द आहे त्यापुढे लिहायचे। जसं की उदाहरण आहे घमघमणारा, घमघमणारा काय असतो? वास। तसेच आपल्याला कंसामध्ये शब्द दिलेले आहे पंख, पाणी, पक्षी, वारा। पहिला आहे खडखडणारे, काय खडखडतं बरं? पाणी। फडफडणारे, काय फडफडतं? पंख। किलबिलणारे, काय किलबिलते? पक्षी। आणि घोंगावणारं, काय घोंगावतं बरं? वारा, हो ना। तर हा होता आपला सुट्टीच्या दिवसात यावरील स्वाध्याय। हा तुम्हाला तुमच्या CW व SW मध्ये लिहायचा आहे, तसेच हे सर्व तुम्हाला पाठ करायचं आहे। थँक्यू।